आरपीआय गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला आहे. या मेळाव्याचे आयोजन आरपीआय आंबेडकर गटाचे खंदे नेतृत्व संजय जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले. मेळाव्याला आरपीआय आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांनी उपस्थिती दर्शवून कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवले. आरपीआय पार्टी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतून निर्माण झालेली, लोकांच्या हितासाठी, जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी निर्माण झालेली पार्टी आहे. आणि जेव्हापासून पार्टीचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील यांनी माझ्यावर राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा दिली आहे, तेव्हापासून मी समाजाच्या हिताचे काम करतोय, असं दीपक भाऊ यावेळी म्हणाले. दरम्यान व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश संघटक कर्मवीर सुनील खांबे, बाप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब पवार, योगेश गायकवाड इतर मान्यवर उपस्थित होते. काळाचा गाडा पण भरतो बोलतात, कुणाचा तरी भरलाय का? कारण एका मंत्रिपदामध्ये तुमचं कुटुंब तुम्ही पोसू शकता हो, पण फुलेशाहू आंबेडकरी चळवळीचे हे जे आम्ही योद्धे आहोत, आज आम्ही उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहोत. आमचं भविष्य काय? बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची मालकी सांगायला आपल्याला सांगितलं असताना आज आम्हाला उकळणे सोडायला लावलेले आहे. आजची हे कालची मागची जे पक्ष संघटन काय स्थापना होतात, रिपब्लिकन पार्टीमध्ये एवढी जण इच्छुक आहेत, पद आहे एक आणि आले चार आठ फार, त्यामुळे पदं आपल्याकडे ही आहेत, तर सगळ्यांना ह्या रिपब्लिकन पार्टीमध्ये सामावून घेण्यासाठी थोडासा वेळ लागत होता. म्हणून आज ही बैठक बोलवली होती की सर्वांनी या जे सगळ्यांनी इकडे यावं आणि त्या पद्धतीने येणाऱ्या महा इलेक्शनमध्ये हे येणारे जे पदं वाटल्यानंतर त्यांनी कामाला लावणार होतं, त्यासाठी एक हप्ता आरपीआय आणि रामदास आठवले एक समीकरण आहे. आरपीआय म्हटलं की रामदास आठवले समोर येतात, याबद्दल काय सांगणार? साहेब होते, त्यांनी 2018 राजीनामा दिला आणि ते पद झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टी म्हणजेच्या 26-27 जिल्ह्याच्या राज्याच्या लोकांनी एक मत आहे यांची निवड केली, म्हणजे माझी निवड आणि हा पक्षांचा अधिक. मात्र यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, याबद्दल काय सांगतात? संभ्रम निर्माण केलेला आहे. पहिली गोष्ट, ह्या पक्षामध्ये गेल्या 20 वर्षापासून मी काम करत आहे आणि मी काम करत असताना ज्यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही आणि आमच्या बायलोजमध्ये आंबेडकर आहे, ह्या पक्षाचं काम करत असताना गेल्या वेळेस माझ्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, त्या पक्षाचे कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की पाळणार मिटिंग आहे राज्य कार्यकर्त्यांची, त्या मिटिंगमध्ये जाऊन त्यावेळेस मी त्यांना सांगितलं तुमचा पक्ष कुठला आणि आम्हाला का माहीत नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आमचं पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, मला कधी स्थापन करायला सांगितलं की 2018 तुम्ही त्यांना सांगितलं की सुरुवात एखादी पक्ष काम करा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली आणि मी त्यांना तसं सांगितलं होतं की मी या पक्षामध्ये एकदा सुरुवात केली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षामध्ये, तर माझा शेवट पण ह्याच पक्षामध्ये होईल, म्हणून मी तुमच्या कुठल्या पक्षामध्ये येत नाही, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहे. दीपक निकाळजे आहे, त्यामुळे दीपक निकाळजे हा दुसऱ्या पक्षांना जॉईन करू शकत नाही. माझ्याकडे भरपूर पक्ष आले की बाबा तुम्ही आमच्या पक्षात या. मात्र आठवल्यांना एक केंद्रामध्ये पण पद दिलेलं आहे, मग हे का याबाबत का विरोध झाला नाही? आपण केंद्रामध्ये पद मंत्री आहेत ते, मग त्या आपल्या पक्षांकडून का विरोध झाला? पहिली गोष्ट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचा पक्ष आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले रामदास आठवले साहेबांचा पक्ष आहे, आता ते त्या पक्षाच्या माध्यमातून जर तिकडे असतो त्याला मी काय करू शकतो? नाही, आपल्या पक्षांकडून विरुद्ध होणं गरजेचं आहे ना? नाही, माझ्या पक्षामधून विरुद्ध असेल तर मी तुम्हाला पुढे ॲडजस्टमेंट आहे हे करू आणि एक नेता, आता मी आठवले साहेबांना पण नेता मानला नाही असं नाही, पण त्यांना मानल्यानंतर
आज ते एका पदावर आहेत, राज्यमंत्री आहेत केंद्र. आता कोण व्यक्ती आहे तर त्याला आम्ही आमच्या पक्षामध्ये किंवा आमच्या रिपब्लिकन पार्टीमध्ये आहे एखाद्या व्यक्तीवर गेलं तर आम्ही खाली बोलून घ्यायचं बघणार नाही, हे आमच्या नियतीमध्ये नाही आहे. आणि आठवले साहेब आत्तापर्यंत आम्ही त्यांना मानलं, आम्ही आत्ता पण म्हणतो नाही असं, पण त्यांनी त्यांचा वेगळा पक्ष केला आणि त्यांच्या वेगळ्या पक्षामध्ये ते गेलेले आहेत, त्यामुळे आम्ही आता त्यांच्याविषयी जास्त न बोलतो. प्रतिनिधी लक्ष्मण पवार सह आधार न्यूज कल्याण. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट.